पोलीस भरती दोन हजार अठरामध्ये पडलेल्या प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत मराठी व्याकरणामध्ये जे प्रश्न पडलेत शब्दा, शब्दा शब्द शब्दाच्या जातीवर त्यापैकी आपण काही शब्द घेतले आहेत त्या शब्दाचं आपण विश्लेषण आपण या याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रश्न समोरही समोरच्या पेपरला पोलीस भरतीला पडण्याची शक्यता आहे त्यामुळं आपल्याला अगोदरचे प्रश्न रिव्हिजन करणं अत्यंत आवश्यक आहे चला तर पहिला प्रश्न आहे ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा असा प्रश्न आहे ऐवजी हे शब्दयोगी अव्यय आहे बरोबर पण हे ऐवजी कोणत्या प्रकारामध्ये येतं कोणत्या उपप्रकारामध्ये येतं हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय दिला आहे दुसरा विरोध वाचक तिसरा विनिमय वाचक आणि चौथा काय बल्यवाचक तर मला सांगा ऐवजी आपण शब्द कशासाठी वापरतो समजा एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्या उदाहरणावर तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा त्या वहीऐवजी मला ते पुस्तक द्या आपलं असं वाक्य हो त्याऐवजी मला ते पुस्तक द्या म्हणजे हे वाक्य विनिमय वाचक वाक्य आहे कशाचं आहे विनिमय वाचक वाक्य आहे विनिमय वाचक म्हणजे कसं बघा विनिमय वाचक की अव्ययामध्ये एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू जेव्हा आपण मागतो तेव्हा ऐवजी हा शब्द येतो म्हणजे एका बद वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू त्याबद्दल काय ते उदाहरण समजा बद्दल ऐवजी जागी बदली म्हणजे त्याबद्दल त्याऐवजी त्या जागी त्या बदली म्हणजे याच्या जागी ती द्या याच्या बदली ती द्या याच्या बदली त्याला पाठवा हे जे ऐवजी हा शब्द की अव्यय आहे त्याचा उपप्रकार विनिमयवाचक आहे काय आहे विनिमय वाचक पुढचा प्रश्न पाहत पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो या वाक्याचा प्रकार ओळखा असा प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे केवल वाक्य केवल वाक्य कसं दिलेल्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात म्हणजे एकच मुख्य क्रिया असते वाक्यामध्ये याच्यामध्ये क्रिया कोणत्या एकच व्हायली पासद भिजण्याची एकच क्रिया आहे विधेय आणि उद्देश म्हणजे करता आणि क्रियापद उद्देश म्हणजे करता विधेय म्हणजे क्रियापद वाक्यामध्ये जर एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर ते वाक्य केवळ वाक्य असतं ही गोष्ट क्लिअर झाली मित्रांनो असेच तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज घंटीचं बेल ऐकन आहे त्याला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहाव्यास मिळतील पुढचा प्रश्न पाहूत द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे हा विशेषण मधला प्रकार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते संख्यावाचक विशेषण आहे सं द्विगुणत् जे आहे ते विशेषणाचा प्रकार आहे संख्याविशेषणामध्ये आवृत्तीवाचक या उपप्रकारामध्ये द्विगुणित येतो म्हणजे आवृत्ती म्हणजे संख्येची आवृत्ती दाखवतो द्विगुणित हे जे असतं ते संख्यावाचक विशेषणामध्ये येतं संख्याविशेषण जे आहे ते द्विगुणित हे विशेषणाचा उपप्रकार असलेले आवृत्तीवाचक विशेषण प्रकार या प्रकारात मोडते मग संख्याविशेषणाचे उपप्रकार म्हटलं तर कोणते कोणते गणनावाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण प्रथकत्ववाचक संख्याविशेषण आणि अनिश्चित संख्याविशेषण हे संख्याविशेषणाचे प्रकार आहेत तर या प्रकारामध्ये द्विगुणित जे प्रकार आहे ते संख्यावाचकामधला आवृत्तीवाचक या संख्याविशेषणामध्ये येतो मित्रांनो जर हा जर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल स्पष्टीकरण जर कोणतं तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला जे तुम्हाला समजलं नाही त्याविषयी मी अधिक सखोल माहिती सांगण्याचा मी प्रयत्न जे करेल जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळेल पुढचा प्रश्न पाहू मला कडू कारले खावते या वाक्यातील आधोरेखित शब्दाची जात ओळखा परीक्षेमध्ये अतिशय सोपे प्रश्न येत आहेत तुम्ही विचारही करू शकत नाही की है। असे प्रश्न येत आहेत फक्त तुम्हाला अभ्यास आणि सराव करणं महत्त्वाचं आहे झालेले जे प्रश्नपत्र प्रश्न आहेत ते समोरच्या पोलीस भरतीला त्यामधले अर्धेच्या वर प्रश्न पोलीस भरतीला तेच पडतात फक्त शब्दाची रचना बदलते किंवा काही 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 वेळेस तर शब्द तोच रिपीट होतो तर त्यामुळे तुम्हाला मागील प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण करणं आवश्यक आहे आणि मी तुम्हाला यामध्ये या व्हिडिओमध्ये हर एक प्रश्नाच्या वेळी तुम्हाला सांगितलेला आहे की हा प्रश्न कोठे पडलेला आहे तसंच हा प्रश्न बीड पोलीस भरती दोन हजार अठराला पडलेला आहे तुम्ही वाटलं तर चेक करू शकता की मी हर प्रश्नाच्या बाजूला हा प्रश्न कोठे पडला आहे त्याचं मी एक टाकलेला आहे चला तर मग आता आपण प्रश्नाकडे ओळूया की मला कडू कारले खाव होते या वाक्यातील आधुनिकी शब्दाची जात ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे शक्य क्रियापद शक्य क्रियापद कसं हे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जेव्हा वाक्यामध्ये दिलेलं वाक्य जर स्वतःला ते काम करवत असेल हो तर ते शक्य क्रियापद असते म्हणजे ते वाक्यामध्ये दुसऱ्याकडून काम करवलं जाऊ नये ते स्वतः आपल्याला करणं होत असेल तर ते वाक्य शक्य क्रियापद असते म्हणजे मला कडू कारले खावते म्हणजे स्वतःला मी ते कडू कारले खाऊ शकतो म्हणजे हे वाक्य शक्य क्रियापद आहे एखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य म्हणजे क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे असे ज्या क्रियापदामधून व्यक्त होते त्याला शक्य क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ बघा आईला आता काम करते म्हणजे ते काम आईला करणे शक्य आहे ती क्रिया दुसऱ्याकडून होत नाही ती क्रिया स्वतः आईकडून होते म्हणजे हे वाक्य शक्य क्रियापदाचं आहे ठीक आहे तुमच्या हर एक प्रश्नाचं विश्लेषण मी सोप्या भाषेत तुम्हा तुम्हाला समजेल अशा भाषेत तुम्हाला परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप उपयोगी पडेल अशा शब्दामध्ये जे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगत आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका बाजूलाच घंटीचं बेल का आहे त्याला पण क्लिक करा पुढचा प्रश्न मिठामुळे जेवणाची रुची वाढते तर या वाक्यामध्ये किती नामे आहेत हा प्रश्न विचारला आहे जे वाक्य दिले त्यामध्ये नाम किती आहेत हा प्रश्न विचारला आहे तर हा प्रश्न एफ सोपालना म्हणजे एसआरपीएफ एफला पडलेला आहे आणि जालना, जालना पोलीस भरती दोन हजार अठरा ला सुद्धा पडलेला प्रश्न फक्त तुम्हाला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतोय तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पर्याय दोन आणि नाम आहेत तीन याच्यामध्ये नाम कोणते कोणते मीठ हे एक नाम आहे जेवण हे एक नाम आहे आणि रुची हे एक नाम आहे या वाक्यामध्ये तीन नामे आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन पुढचा प्रश्न राजू अभ्यास कर प्रश्न काय म्हणते राजू अभ्यासकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे राजू अभ्यासकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर मला सांगा राजू अभ्यासकर असं कोण म्हणतं आई एका मुलाला म्हणते बाबा एका मुलाला म्हणतात हो किंवा सर आपल्या मुलाला म्हणतात मग हे जेव्हा म्हणतात तेव्हा काय सांगतात आई आपल्या लाडांना म्हणते का अभ्यास करण्यात ये अभ्यासालापासून आज्ञा देतात आपल्याला आई बाबा सर हे आपल्याला आज्ञा देतात की अभ्यास कर म्हणून तेव्हा ही वाक्य आज्ञार्थी ती आहे लक्षात ठेवा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा मागणी विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला किंवा उपदेश सौम्य आज्ञा अनुमोदन आज्ञा अनुमोदन आज्ञा यांचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात सर आज्ञा देतात आपल्या मुलांना की राजू अभ्यास कर किंवा आई आज्ञा करते किंवा विनंती करते की, की राजू अभ्यास कर किंवा बाबासुद्धा की लाडांना किंवा रागामध्ये म्हणतात की अभ्यास कर मग त्यामध्ये विनंती आली सल्ला आला उपदेशाला या सगळ्या गोष्टीचा या वाक्यामध्ये जो उपयोग होतो तेव्हा ते वाक्य ते आज्ञार्थी वाक्य असतं फक्त हे वाक्य तुम्हाला समजण्यासाठी सोप्या भाषेत सांगाय सांगत आहे मी आणि तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची आवश्यकता पुढच्या पोलीस भरतीला पडणारच आहे कारण असेच प्रश्न रिपीट होत असतात किंवा या नामा जागी दुसरं एखादं नाव असेल किंवा राजूच्या जागी काय असेल राकेश अभ्यासकर संजीवनी अभ्यासकर फक्त प्रश्न तोच असणार आहे फक्त नामामध्ये बदल होईल म्हणजे वाक्य सारखंच आहे मग या वाक्यानुसार तुम्हाला समजण्यास सोपं होईल अशा प्रकारे मी विश्लेषण करत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू चौपदरी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार सा ओळखा चौपदरी हे जे शब्द आहे आपल्याला यामध्ये विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे तर यामध्ये जे शब्द आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आवृत्तिवाचक संख्याविशेषण काय आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण आवृत्तिवाचक संख्याविशेषण हे उत्तर आहे तो तुम्हाला अगोदरच्याच प्रश्नामध्ये जे द्विगुण आलं होतं ते संख्यावाचक तुम्ही प्रश्न पहा द्विगुणित हे जे आलं होतं तेही आवृत्तीवाचकच होतं आवृत्तीवाचक संख्याविशेषण एक नाही संख्येची किती वेळा आवृत्ती जे दाखवते किंवा दर्शवते किती वेळा पुनरावृत्ती झाली असे जेव्हा सांगते तेव्हा आवृत्तीवाचक संख्याविशेषण असते काय असतं आवृत्तीवाचक संख्याविशेषण असतं ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू अभिषेक पुस्तक वाचत आहे या क्रियापदाचा प्रकार ओळखा औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठराला पडलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे संयुक्त क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद हे उत्तर आहे या वाक्यामध्ये वाचत आणि आहे हे धातुसाधित वाच प्लस सहाय्यक क्रियापद धातुसाधित प्लस सहायक क्रियापद दोन्ही मिळून संयुक्त वाक्य तयार होते वाक्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास एकापेक्षा जास्त क्रियापदाची आवश्यकता असते तेव्हा संयुक्त क्रियापद होते आता हे जे दोन धातुसाधित म्हणजे वाच आणि आहे हे जे आहेत जर या दोन्हीपैकी एकही जर शब्द नसला असता तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही कसा बघा आपण आहे हा शब्द काढला अभिषेक पुस्तक वाचत आता एवढ्या वाक्याने वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला का नाही आता आपण वाचत हा शब्द काढू अभिषेक पुस्तक आहे या वाक्य या शब्दानेही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी या दोन्ही क्रियापदाची आवश्यकता आहे वाचत आणि आहे म्हणजे तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणजे धातू साधित प्लस सहायक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होते ही गोष्ट क्लिअर झाली पुढचा प्रश्न पाहू मार्चनंतर एप्रिल महिना येतो आधुनिक शब्दाची जात कोणती एस आर पी एफ आणि जालना पोलीस भरती दोन हजार अठराला पडलेला प्रश्न आहे एस आर पी एफ आणि पोलीस भरती जालना पोलीस भरती दोन हजार अठराला पडलेला प्रश्न आहे की मार्चनंतर एप्रिल महिना येतो आधुरिक शब्दाची जात कोणती आधुनिकीय शब्द जो आहे मार्च नंतर ठीक आहे याला आपण इनव कॉमामध्ये आपण याला घेतलेला आहे मार्च नंतर ठीक आहे आधुनिक शब्द तो आहे तर जेव्हा शब्दाला प्रत्यय जोडून येतो तेव्हा शब्दयोगी अव्यय होतो काय होतो शब्दयोगी अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्व नाम यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात म्हणजे शब्दयोगी अवयवमधले प्रत्यर प्रत्यय हे शब्दाला जोडून येतात बघा नाम किंवा सर्वनामाला जोडून येतात शब्दाला जोडून येतात मार्चला नंतर हा शब्द जोडून आला आहे बरोबर म्हणजे शब्दयोगी अव्यय ओळखताना शब्दयोगी अव्ययाचे प्रत्यय वाक्यात जोडून येतात आणि जेव्हा शब्द जोडून आले नाम किंवा सर्वनामांना तेव्हा ते, ते शब्दयोगी अव्यय होतो बरोबर मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूलाच घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच स्पष्टीकरणासहित व्हिडिओ नवीन नवीन नवी पाहायला मिळतील लाईक कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी तुम्हाला असेच नवीन नवी नवी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ मदतीसाठी काम येईल पोलीस येणाऱ्या पोलिस आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला यश मिळू अशीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र